सांगली पोलीस स्टेशनला माहिती मिळाली की सांगलवाडी आयर्विन ब्रिज या ठिकाणी ग्राउंड आहे आणि त्या ग्राउंडमध्ये मॉडिफाय स्प्लेंडर मॉडिफाय त्यांचा जो सायलेन्सर आहे तो मॉडिफाय आहे आणि त्याची स्पर्धा चालू आहे स्प्लेंडर गाडीच्या। तर सदर बातमी आम्ही पी आय सिनकर साहेबांना दिली, त्यांनी आम्हाला व्हेरीफाय करून खात्री करा आणि तिथं कारवाई करण्याचे आदेश दिले। मग आम्ही तत्काळ टीम घेऊन त्या ग्राउंडवरती आलो। आम्ही पाहिलं की मॉडिफाय गाड्या घेऊन पोरं रेस करत आहेत। मग तत्काळ आम्ही 37 गाड्या ताब्यात घेतलेल्या आहेत, 7 बाईक चालक ताब्यात घेतलेले आहेत आणि 71 गाड्या पळून गेलेल्या आहेत। त्यांचे नंबर आम्हाला मिळालेले आहेत। जे आयोजक आहेत स्पर्धेचे त्यांच्यावरती गुन्हा दाखल होईल।